हॅलो मित्रांनो तुम्ही चोवीस ऑक्टोबर रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका एकदा वाचून बघा तसेच सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका बघून घ्या यामध्ये तुम्हाला आढळून येईल की महाराष्ट्राचा तसेच भारताचा जो संकीर्ण भूगोल आहे त्यावर दोन ते ती तीन प्रश्न विचारलेले आहेत यामध्ये महाराष्ट्राचं राज्य फुल कोणतं तसेच भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडर तसेच राजमुद्रा राष्ट्रगीत राष्ट्रध्वज याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र तसेच भारताचा संकीर्ण भूगोल यावरती बोलणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा महाराष्ट्राचा राज्यप्राणी हा शेकरू खार आहे महाराष्ट्राचे राज्यफळ हे आंबा आहे महाराष्ट्राचे राज्य, राज्य फुलपाखरू ब्लू मॉर मॉन असं आहे महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असून सत्तावीस फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाल हा आहे महाराष्ट्राचं राज्यफूल तामन किंवा मोठा बोंडारा हे आहे महाराष्ट्राचं लोकनृत्य लावणी नृत्य आहे यानंतर आपल्याला भारताचं जी संकीर्ण भूगोलाची माहिती आहे ती बघायची आहेत बघा सुरुवातीला आपण भारताचं राष्ट्रगीत बघूयात तर भारताचं राष्ट्रगीत हे जनगणमन असून त्याची रचना रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली असून ते, के ते मूळ गीत पाच काडग्यांचं आहे मात्र पहिलं कडवं राष्ट्रगीत म्हणून घेण्यात आलेलं आहे हे रु गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा बंगाली भाषेत लिहिलं आहे या या राष्ट्रगी राष्ट्रगीताचं प्रथम गायन हे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी कोलकात्याच्या पहिल्या अधिवेशनामध्ये झालं होतं या राष्ट्रगीताला गंडा समितीने चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मान्यता दिली होती या राष्ट्रगीताचा अनुवादसुद्धा रवींद्रनाथ टागोर यांनी केला असून मॉर्निंग साँग ऑफ इंडिया असा त्याचा इंग्रजी अनुवाद आहे बघा राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्ये फरक आहे भारताचं राष्ट्रगीत हे जनगणमन असून राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची निवड ही बक्कीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतून केलेली आहे याचं पहिलं गायन या अठराशे शहाण्णवच्या कोलकाता अधिवेशनामध्ये झालं होतं यानंतर आपल्याला राष्ट्रचिन्ह म्हणजेच राजमुद्रा बघायची आहे भारताचं राष्ट्रचिन्ह हे सम्राट अशोकाच्या सारनाथीतील स्तंभावरून घेतलेलं आहे बघा यास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मान्यता दिलेली आहे राष्ट्रचिन्हाच्या स्वरूपामध्ये सिंह घोडा बैल व हत्ती या प्राण्यांची प्रतिकात्मक चित्रे आहेत चार सिंहापैकी तीन सिंह दर्शनीय म्हणजे दिसणाऱ्या भागास आहेत तर एक पाठीमाग रा आहे राष्ट्रचनाच्या राष्ट्रचिन्हाच्या तळ भागाकडे उजव्या बाजूला घोडा आणि डाव्या बाजूला बैल असे धर्मचक्र आहे आता सर्वात महत्त्वाचे वारंवार विचारला जाणारा प्रश्न राष्ट्रचि चिन्हाखाली जे सत्यमेव येते हे देवनागरी लिपीतील संदेश असून त्याची निवड ही मुंडक उपनिदेश मुंडक उपनिषदातून केलेली आहे सत्यमेव जयते ब्रिद्वाखणी जबाबदारी पंडित मधुमन मालिया यांच्याकडे होती आता राष्ट्रध्वज बघा भारताचा राष्ट्रध्वजाला संविधान समितीने बावीस जुलै सत्तेचाळीस रोजी मान्यता दिलेली आहे बघा याच्यामध्ये तीन रंग असून वर केशरामध्ये पांढरा आणि सर्वात खाली हिरवा आहे आता याचे अर्थ लक्षात घ्या केसरी हा शौर्य व त्यागाचं प्रतीक आहे पांढरा हे शांतता व पवित्रता आणि हिरवा हे जे रंग आहे हिरवांग रंग काय दाखवतो तर समृद्धीचं प्रतीक दाखवतो बघा मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर निळसरा रंगाचं अशोक चक्र असून हे चक्र अष्टांग मार्गाचं प्रतिनिधित्व करतं तसेच न थांबणाऱ्या गतीचं व प्रगतीचं ते द्योतक आहे बघा हे चक्र सारनाथ येथील अशोक स्तंभावर असून त्यास चोवीस आरे आहेत बघा सर्वात महत्त्वाचं राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचं गुणोत्तर दोनास तीन इतकं आहे आता राष्ट्रध्वजाची संकल्पना आणि रचना ही आंध्र प्रदेशातील पिंगाली येथील व्यंकया शेतकऱ्याने शेत या शेतकऱ्याने शेत्... मांडली होती बघा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादी वस्त्रापासून व विशिष्ट नऊ आकारातच तयार करणे बंधनकारक आहे नंतरचं माहिती बघा राष्ट्रीय कॅलेंडर राष्ट्रीय कॅलेंडर त्याची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्न बावीस मार्च रोज झालेली आहे बघा शेके कालगलना ही नववर्षाची याची सुरुवात आहे नंतरचा बघा महत्वाची माहिती आहे राष्ट्रीय प्रार्थना सर्वांना माहिती आहे भारत मला देशा ही सर्वप्रथम एकोणीसशे बासष्ट साली पी व्यंकटसुब्बा यांनी तेलुगू भाषेतून ती लिहिलेली होती सर्वात महत्वाचं आहे नंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची अशी माहिती बघायची बघा आता जे लिप्या आहेत ते देवनागरी व लिपी ही राष्ट्रलिपी आहे नंतर राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे बँगॉल टायगर रॉयल बँगॉल टायगर वंश त्र्याहत्तरपासून याच्या राष्ट याच्यानंतर बघायचं आपल्याला राष्ट्रीय पक्षी मोर आहे बघा राष्ट्रीय वृक्ष वड आहे राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे वड आहे राष्ट्रीय पक्षी मोर आहे आणि राष्ट्रीय प्राणी वाघ आहे राष्ट्रीय फळ हे आंबा आहे आणि राष्ट्रीय जी नदी आहे ती गंगा आहे राष्ट्रीय जलचर गंगा हा गंगा नदीतील डॉल्फिन आहे आणि राष्ट्रीय वारसा प्राणी हा हत्ती आहे राष्ट्रीय सरीसर्प हा किंग कोबरा असून राष्ट्रीय खेळ भारताचा हॉकी आहे आणि राष्ट्रीय सस्तन प्राणी हनुमान लंगूर हा आहे तर बघा ही होती भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या संकीर्ण भूगोलाविषयीची महत्त्वाची माहिती धन्यवाद